वर्षापूर्वी आम्ही पुस्तक त्यात बरेच दिग्गज होते पण तेवढं ते भावलं नाही किंवा ते हा ते तेवढं आत्मसात झालं नाही. मला बोलताना एक वेगळा कॉम्प्लेक्स होता किंवा सलग बोलायचं कसं, किती बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं आणि मला येणाऱ्या संधी बोलण्यासाठी खूप होत. माझ्या येणाऱ्या संधीला मला योग्य न्याय द्यायचा होता. भले आज माझं 20% माझ्यात प्रगती झालेली असेल पण प्रगतीसाठी अनेक साऱ्या वाट्या मला दिसत आहेत किंवा मला माझ्यात बदल होण्यासाठी मला एक पॉझिटिव्हिटी खूप मिळाली. असे कमर्शियल वर्कशॉप बरेच होत असतात जिथे 1-to-1 गायडन्स होत नाही आणि नेमकं तुम्हाला काय करायला हवंय हे कधीच सांगितलं जात नाही. म्हणजे जसं ह्या म्हणाल्या होत्या की मी कुठेतरी एका सेशनला गेले होते, तिथे मला होमवर्क खूप दिलं आणि माझ्यावर एवढं लादलं गेलं किंवा मला ओरडले व्हॉट्सअपवर, तर तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आपण करावं हे. तसं आमच्या बाबतीत झालं नाही, रादर आमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढली, बोलण्यातही पॉझिटिव्ह वाटू लागलं. म्हणजे आपण काहीही करू शकतो, काहीतरी व्यवस्थित करू शकतो ह्याचा नक्कीच आत्मविश्वास वाढला. पुन्हा असं आमची विकेटच उडवलं की हे तर तुमचं थर्ड क्लास झालेलं आहे. म्हणजे ते थर्ड क्लास कमेंट आहे ना, मी पॉझिटिव्हली मला राग नाही आला. थर्ड क्लास म्हणजे एकदम थर्ड क्लास अशा पद्धतीने मी विसरलो करूनच म्हटलेलं आहे की आम्हाला ते कळलं की आमचं हे म्हटलं की आम्हाला ती एवढं मोटिवेशन मिळालं. म्हणजे हेल्दी सेशन होण्यामागचं कारण अजून पण एक आहे की इकडची जी टीम जी काय, कारण काही ठिकाणी ना तर असेही लोक असतात की जे मी कसं वरती आणि तुम्ही कसे खाली, हे इथे कोणाकडेच हे नाही. म्हणजे सगळेजण इतके एकमेकांच्या आणि चल तुझ्यात काय कमी माझ्यात काय कमी सगळं समजून घेणारे होते. नंतर हे मी बऱ्याच ठिकाणी बघते की लोक लगेच दुसऱ्याला ऐकवणं, त्याला लगेच त्याच्या ह्याच्यावरती बोट ठेवणं किंवा सतत एक कॉम्पिटिशन मध्ये राहणं, तर ती अशी कॉम्पिटिशन आमच्यात लागली नाही. सरांनी आम्हाला काय काय कामं दिली ती आम्ही चांगली करण्याचा प्रयत्न केला, पण ही कॉम्पिटिशन इथे नव्हती की माझंच सरस झालं पाहिजे का तुझंच किंवा जे तू केलंस ते चांगलंच नाही. कशामुळे सर प्रत्येकाला वेगवेगळा, म्हणजे त्याचं कसं झालं तू सांग. That is also the important factor. कारण की सर काय करायचे इन्स्टेड ऑफ ही अनालिसिस, ते अनालिसिस न करता, ते आधी न करता आपल्याला सांगायचे की त्यांचं कसं होतं बघा. सो त्यामुळे ते एक टीम वर्क झालं आणि दुसरं म्हणजे आपल्यालाही अनालिसिस करता आलं आणि त्यातूनही आपण शिकत गेलो. थोडक्यात त्यांनी मारलेली जी फुंकर आहे ही ज्योत न विझवण्यासाठी वरची राखाडी उडवून लावावी आणि आतला निखारा जास्त प्रज्वलित व्हावा या उद्देशाने होती. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं सांगितलेलं जातं की गुरुंनी मूर्ती घडवली म्हणून, पण आता इथे मूर्तीवर काय घडवलेलं नाही, तयार घडवलेल्याच मूर्ती आल्या. फार म्हणायचं झालं तर थोडंफार वरती पॉलिशिंग करायचा प्रयत्न केला आणि कुठला रंग चांगला दिसेल मूर्तीला एवढं फक्त सांगितलंय की मूर्ती तुमची तुम्ही रंगवायची की याचं जसं सरांनी सांगितलं तसं तुम्ही सूत्रसंचालन करा, तुम्ही निवेदन करा, तुम्ही आणि काय करा करू शकाल. सगळे 5-6 प्रकारचे काय आहेत ते, पण त्यातले तर तुम्ही काय चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात स्पेशलायझेशन जसं म्हणावं तसं हे काय करू शकता, हे जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जर केलं तर जास्त लवकर आणि जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता. सर मूर्ती रंगवू शकत नाहीत, पण जे एखाद्या मूर्तीवरती जे आधीपासून जे साचलेलं असतं ते काढायला लागतं ना, ते काम तुमच्याकडून झाले आणि ते काढलं गेल्याशिवाय नवीन रंग बसतच नाही. तर त्याच्यामुळे नवीन रंग आम्ही बसतो, पण ते काढायचं काम जे केलेलं आहेत ना ते नक्कीच कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे या वर्कशॉपच्या आता शेवटी आपण असल्यामुळे ते एक भारावले पण असतं, आता पुढच्या रविवारी आपण नाही हे कुठेतरी एक वृद्धपणा असतो, त्याच्यात असं सांगितलं जातं, म्हटलं जातं, बोललं जातं. म्हणजे मी पण असं गेट टुगेदर झालं आता समारोपाला म्हटल्यानंतर या आठवणी आपण घेऊन जाणार वगैरे असं आणि 10 मिनिटात सगळं विसरायला होतं. स्मशानात गेल्यानंतर जी आयुष्य किती मिथ्य आहे हे आपल्याला तिथे कळतं, पण आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे सर्वांशी असं तिथे आपण स्वतःला बजावतो. बाहेर पडलो की पुन्हा या माणसांच्या जगात आलो की पुन्हा आपण पहिल्यासारखे ते विसरून जातो लगेच आणि पहिल्यासारखं वागायला लागतो. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जे काही तुमच्याकडे आता साचलेलं आहे इथे गेल्या 2-3 महिन्यात त्याला कायम वाट देत राहा, म्हणजे ते विसरू नका. मी दिलंय ते विसरू नका अशा अंगाने मला म्हणायचं नाही आहे. तुम्हाला जे काही गवसलंय ना ते सोडून देऊ नका, ते पकडून ठेवा.
त्याला तुम्हाला अजून डेव्हलप करता येईल ऑटोमॅटिकली, तुमचं तुम्हीच करा. गुरु किंवा मार्गदर्शक काय तुम्ही जे म्हणाल ते मी मला विरुद्ध लावत नाही आहे, पण बेसिकली आमचं जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा या संदर्भात बोलणं झालं तेव्हा पहिलं वाक्य माझं त्यांच्याशी हे होतं की बऱ्याच ठिकाणी अशा स्वरूपाचे वर्कशॉप घेतले जातात, तिथे जे वर्कशॉप घेणारे असतात त्यांच्या मनात येणारे काय घेऊन येतील हा विचार असतो, आणि माझ्या मनात विचार असा आहे की जाताना तुम्ही काय घेऊन जाल. आणि म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे दिसा माझे काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित ते लोकांनाही असेल लोकरंजनाचं असेल किंवा स्वांत सुखाही असेल, मुळात तुम्ही ते पहिले लिहित आहे तुमच्याकडे ती शैली, तर आलेला मनात विचार हा चार वाक्यांचा 40 वाक्यांचा करायचा प्रयत्न करत आहे.